ते नंदुरबार मधून टायपिंगच्या परीक्षेत चक्क 15 डमी विद्यार्थी आढळले. नंदुरबार जिल्ह्याच्या वसंतराव नाईक विद्यालयातील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पैसे देऊन परीक्षेला डमी विद्यार्थी बसवले जात असल्याचं प्रकरण समोर आले. या प्रकरणी आता गटशिक्षण अधिकारी यांनी संबंधित 15 विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई केली. 15 विद्यार्थी डमी असल्याचं आम्हाला निदर्शनास आलं. आम्ही या 15 विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची म्हणजे एक डिबार ची प्रोसेस केलेली आहे. पुढील ज्या परीक्षा होतील तर त्यांच्यासाठी त्यांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात जो काही अहवाल आहे तो आम्ही परीक्षा परिषदेकडे पाठवला आहे.